तर मंत्रालयाच्या जाळीवर उड्या मारणाऱ्या आमदारांचा राज ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला. महाराष्ट्राच्या राजकारणाची सर्कस करून ठेवली, आता जनतेच्या तोफेच्या तोंडी जायची यांची वेळ आली आहे. पोरकट चाळे करणाऱ्यांना झटका देण्याची जनतेला संधी आहे असं राज ठाकरेंनी टीका करताना म्हटलंय. काय म्हणाले राज ठाकरे पाहूयात. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि इतर दोन आमदारांनी आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्यायाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मंत्रालयात संरक्षक जाळीवर उड्या मारून म्हणे यांनी निषेध नोंदवला. हा कुठला निषेध, सत्तेशिवाय राहू शकत नाही असं म्हणणं शक्य नव्हतं. म्हणून जनतेच्या सेवेला सत्ता हवी म्हणत तुम्हीच आणि तुमच्या सरदारानं सत्तेच्या जाळ्यांमध्ये उड्या मारल्या होत्या ना. आता सत्ता आली तरी तुम्ही स्वतःच सोडून कुणाचंही भलं करू शकत नाही हे नक्की. बरं, मुळात तुम्ही सत्ताधारी, त्यात पुन्हा संविधानिक पदावर बसलेले, तुम्ही निषेध कसले नोंदवताय. आदिवासी जनतेबद्दल खरंच कळवळा असेल तर आजपर्यंतच्या सर्व सत्ताधाऱ्यांनी ज्यांनी आदिवासी हे मागासच राहतील हे पाहिलं, त्या सगळ्यांनी संरक्षक जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारून प्रायश्चित घेतलं पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणाची सर्कस करून ठेवली आहे. तुमच्या पिढ्यांच्या पिढ्या बर्बाद करायच्या आणि नंतर स्वतः पोरकट चाळे करायचे या सगळ्याला झटका देण्याची ही विकृत झालेली व्यवस्था उलथवून टाकण्याची संधी तुम्हाला आहे असं राज ठाकरेंनी जनतेला म्हटलं आहे.